सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। विट्यात आंदोलकांवर गुन्हे दाखल, विविध संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। आंदोलकांवरील गुन्ह्यांवरून नागरिकांचा प्रशासनाला इशारा। परिसरात मागील काही दिवसात अपघाताचे प्रमाण वाढल्याने अनेक नागरिकांना या अपघातात जीव गमवावा लागला। या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रस्त्यावर अत्यावश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर तसेच सूचनांचे फलक बसवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते, ओबीसी नेते संग्राम माने आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याकडे करण्यात आली। मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून योग्य ती कारवाई न करण्यात आल्याने प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता विटा कराड रोडवरील नेवरी नाका येथे शंकर मोहिते, संग्राम माने तसेच विटा शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी यावेळी बळाचा वापर करत आंदोलकांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला। आंदोलन स्थळी नायब तहसीलदारांकडे निवेदन दिल्यानंतर दुपारी 12 वाजता आंदोलन संपले। मात्र आंदोलकांवरती सायंकाळी 6 वाजता गुन्हे दाखल करण्यात आले, त्यामुळे सदर गुन्हे हे राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तसेच प्रशासनाने केलेल्या या कारवाई विरोधात शहरातील विविध संघटना आक्रमक झालेल्या आहेत। या आंदोलनास विटा शहरातील मेडिकल असोसिएशन, डेमोक्रॅटिक पार्टी, वडा संघटना, नाभिक संघटना, एम एम ग्रुप, परीट संघटना, धनगर संघटना तसेच विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला आहे। त्याचबरोबर आंदोलकांवरील गुन्हे तातडीने रद्द करावेत, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा या संघटनांनी प्रशासनास दिला आहे। काल जे विट्यात आंदोलन झालं, त्या आंदोलनात जे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे मागे घ्यावे अशा आमची ओबीसी संघटनेची एक निवेदन आम्ही देणार आहे आणि ते लवकरात लवकर आमचे गुन्हे मागे घ्यावेत। मी काल पुण्यात असून सुद्धा माझं नाव त्यात टाकलेलं आहे। मी का आज सकाळी विचाराय पोलीस स्टेशनला गेल्यावर सांगितलं की तुमचं पूर्ण नाव नाही, त्यामुळे तुम्हीच आहे हे कशावरनं? बर, ते झालं। परत हे जे तुम्ही आता जे गुन्हे दाखल केले, आजपर्यंत तुम्ही काय डोळे झाकून बसला होता का? आजपर्यंत जेवढी माणसं मिळली त्यांना तुम्ही काय मदत केलेली आहे का? त्यांच्या घरच्यांना काय दिलंय? गाड्यांचं नुकसान झालंय जेवढं तुम्ही आता तात्पुरतेनं आंदोलन झालं 12 वाजता, गुन्हा दाखल झालं 4 वाजता, मग ह्या मधल्या कालावधीत तुम्ही काय केलं? बरं, ह्यात आता जेवढ्यांवर गुन्हे दाखल झालेत त्यात 70% नवीन उमेदवाराच्या लिस्ट मधली नाव आहेत, म्हणजे त्यांचं करिअर बाद करायचं तुम्ही ठरवलंय का? राजकीय करिअर जे आता सुरुवात करणार आहेत तेवढ्यांचे उमेदवार जेवढे आहेत तेवढ्यांची नाव आहेत। विनोद पाटील असतील, निलेश लाटणे असतील, माधव रोकडे असतील, बाकीचे जेवढे उमेदवाराच्या रेसमधले आहेत तेवढ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल केलेत, म्हणजे काय नक्की हेतू याच्या मागचा काय आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे। आणि हे जर लवकरात लवकर तुम्ही जर नाही मागे घेतलं गुन्हे तर आम्ही उपोषणाला सुद्धा बसणार आहे की हे गुन्हे मागे घ्यावे म्हणून, आणि इथून पुढे ह्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे आणि 100% याचा आम्ही निकाल लावणार। पण तुम्ही जेवढं केलंय ते चुकीचं केलेलं आहे आणि आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचं गुन्हे मागे घ्यावं, त्यांच्या राजकीय कुठल्या कारकिर्दीला गालबोट लागू नये ह्याचे आम्ही मागणी करतोय।
आणि तुम्ही लवकरात लवकर कराल। मी शशिकांत वाटेगावकर, मी वडार महाराष्ट्राची संघटना वडार समाजाची संघटनेच्या संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो। सगळ्यात प्रथम आज मी इथं जमलेली ओबीसी संघटनेचे सर्व पदाधिकारी, आमचे संग्रामनाना माने असतील, आमचे मंगेश चौगुले असतील, आमचे सावंतगुरी असतील, सर्व इथले पदाधिकारी, मला नाव माहीत नाही, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। सगळ्यांनी टाळ्यावर अभिनंदन करा। काल जो प्रकार या विट्यामध्ये घडलेला आहे, सकाळी मी पेपरला बातमी बघितली, हा प्रकार जर बघितला तर अत्यंत घृणास्पद प्रकार घडलेला आहे। हा जो विषय आहे स्पीड ब्रेकरचा, हा सर्वसामान्य प्रत्येक समाजातल्या व्यक्तीसाठी आंदोलन केलेला आहे। हा कुठल्या एका व्यक्तीसाठी व्यक्तिगत व्यक्तिमत्व केलेलं नाही, किंवा कुठला या जातीभेद केलेला नाही, किंवा कुठला राजकीय स्टंट केलेला नाही। या कुणी या बाबतीमध्ये गुन्हे दाखल केलेले, ज्या लोकांना जरा तरी जीवाला काहीतरी वाटायला पाहिजे होतं। आणि साहेब, तुम्ही आता म्हणला गुन्हे तुमच्यावर दाखल केलेले आहेत, एवढं सोपं काम नाही आहे। हे सामाजिक कार्य केलेलं आहे, आणि या गुन्हे जरी ह्या लोकांनी जर दाखल केलेले असतील आणि जर गुन्हे मागे घेतले नाहीत, किंवा कुठल्या राजकीय लोकांचं ऐकून जर यांनी गुन्हे दाखल केलेले असतील, आपण भव्य मोठा मोर्चा काढू। जरी कोरोनाचा काळ असेल तरी आपल्याला एसपी कार्यालय, डीवायएसपी कार्यालय आपल्याला मोकळं आहे। आपण राजकीय, आपण सामाजिक कार्यातून आणि आपण शासकीय कार्यक्रम यांच्या नियोजन पद्धतीने करू, आणि या बाबतीत तुम्ही कुठलीच काळजी करू नका। आणि मी माझ्या मी वडार महाराष्ट्र संघटनेचा तुम्हाला या सांगली जिल्ह्याच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा जाहीर करत आहे। कधी आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्याकडे येण्याची तयारी आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये ह्या सामाजिक कार्यामध्ये जो कोण राजकीय पुढारी असेल, नेता असेल, जरी आला त्याला कुणी तुम्ही घाबरू नका, त्याचा बळी जाऊ नका। तुम्ही अशीच एकी ठेवा, आणि ओबीसी संघटना ही मजबूत करण्याचा महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यामध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करा। ओबीसी संघटनेला बोलायचं झालं तर ओबीसी संघटनेला ह्या लोकांनी, काही राजकीय लोकांनी निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जाणून बुजून काही सामाजिक लोकांचं आंदोलन तोडीस न्यायचं आणि राजकारणातून यांना बाद करण्याचा प्लॅन चाललेला आहे यांचा, हे पूर्णपणे षडयंत्र राजकीय लोकांचं चाललेलं आहे। म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे। आपण बाराबोली मतदारमध्ये संपूर्ण समाजाला त्याच्यामध्ये आपण एकत्र येऊन सगळे मिळून आपण एकत्र काम करूया। कुठल्याही राजकीय नेत्याला बळी पडू नका आणि कुणालाही घाबरून जाऊ नका। कसलंही आंदोलन होऊ दे आणि कसलेही गुन्हे होऊ देत, हा काय मोठा गुन्हा दाखल नाहीये झालेला, तुमच्यावर काही होऊ शकत नाही। हे छोटे मोठे गुन्हे प्रत्येकावर दाखल होत असतात, सामाजिक कार्य करत असताना भरपूर गुन्हे दाखल होतात। या गुन्ह्याला काही घाबरू नका आणि त्यातून आपण त्यांना प्रेस करू, गुन्हा मागे घेण्याचा प्रयत्न करू। आपण जर त्यातून जर त्यांनी गुन्हा दाखल मागे घेतला नाही तर आपण 100% त्या सगळेच मिळून या पोलीस स्टेशनवर आपण भव्य मोर्चा नेऊ आणि डीवायएसपी साहेबांना आपण निवेदन देऊ। त्या निवेदनामध्ये मी माझं स्वतःचं निवेदन मी माझ्या लेटरपेडवर देण्याचा प्रयत्न करतो। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विटामध्ये जो घडलेला प्रकार, या प्रकाराचा सर्वप्रथम मी ओबीसी समाज संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। गेली एक महिना झाला विटा परिसरामध्ये जी अपघाताची मालिका सुरू आहे, ही मालिका बघत असता, अपघाताचे प्रकार बघत असताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमचे नेते संग्रामनाना माने, शंकरनाना मोहिते यांनी काल कराड रोडला रस्ता रोको आंदोलन केलं, ही काय त्यांची चूक होती का? सर्वसमाजांना, सर्वसमाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जर सामाजिक कार्यकर्ता म्हणून जर आम्ही रस्त्यावर उतरत असेल आणि तहसीलदार साहेब निवेदन स्वीकारण्यासाठी 2 तास जर वेळ लावत असतील, तर आंदोलनकर्त्यांचा जर उग्रेक जर झाला असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांना तुम्ही राजकीय सूड बुद्धीने जर गुन्हे नोंद करत असेल तर तहसीलदार साहेब ज्या अपघातामध्ये जे अपघातग्रस्त आहेत, काही लोकांचा मृत्यू झाला, त्या मृत्यूच्या कुटुंबांना आपण काय मदत केली? आणि इथून पुढे आपण जर स्पीड ब्रेकर गतिरोधक जर बसवत नसाल व या अपघाताची मालिका जर संपवणार नसाल तर इथून पुढे जर अपघात झाले तर त्याची पूर्ण जबाबदारी आपण घेणार आहात का? आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजातील लोकांचे प्रश्न, अपघाताची मालिका थांबावी म्हणून जर आंदोलन करत असेल, हा काय आमचा गुन्हा आहे का? जर तुम्ही 2 तास जर आंदोलनातील त्या आंदोलनकर्त्याचं निवेदन स्वीकारण्यासाठी येत नसाल आणि जर तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत असाल तर आमच्या बरोबर आम्ही सामाजिक कार्य करतोय, सामाजिक काम करतोय, आमच्या बरोबर सह आरोपी तुम्ही आहात। जर तुम्ही तात्काळ आमचं आंदोलनाचं निवेदन स्वीकारलं नसतं तर हा प्रकार घडला नसता आणि आपण जे राजकीय सोडापोटी जे गुन्हे नोंद केलेत, आपण हे गुन्हे पाठीमागे घ्यावेत। अन्यथा आगामी काळामध्ये या सांगली जिल्ह्यातील संपूर्ण ओबीसी समाज या विट्यामध्ये येणार, रस्त्यावर उतरेल आणि येणाऱ्या या अडचणीमध्ये जो काही उचित प्रकार ओबीसी समाजाच्या वतीनं जर घडला, प्रशासनाला याची सर्व जबाबदारी प्रशासनावर आहे। मी MM ग्रुपच्या वतीनं आणि ओबीसी समाजाच्या वतीनं कालच्या या प्रकाराचा जाहीर निषेध करतो।